कसे आहात तुम्ही सर्वजण? वेलकम बॅक टू न्यू गेम प्ले व्हिडिओ. तर गाईज, आज आपण पुन्हा एकदा खेळण्यासाठी जात आहोत फ्री फायर मॅक्स. तर यामध्ये आपण फ्रेंडली राफायल हा कॅरेक्टर सिलेक्ट करतोय आणि आपण तो डाउनलोड होतोय. तो डाउनलोड केला की आपण तो सिलेक्ट करणार आहे आणि सिलेक्ट करून झाला की आता आपण लोनवर चालू करूया. लेट्स गो आपण आलो आहोत गेम मध्ये. मी राफायल कॅरेक्टर, त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर हा हिटमॅन. आणि हिटमॅनचं काय काम असतं की पैसे घेऊन काम करायचं, मारामारी करायची. मारामारी काय, समोरच्याला उडवून टाकायचं. सो बघूया आता आपल्याला जमते का नाही. ओलिश थोडक्यात बस. ओके जम्प आणि अरे शिट, आता काही हरकत नाही. आपण पुन्हा एकदा खेळू. लेट्स गो. तर मागच्या वेळेस आपल्याला माहीत नाही काय झालं, पण यावेळेस आपण खूप भारीपणे खेळणार आहे. आणि हे सुद्धा तू इथे त्यादुवरच आपण आपलं काम करून टाकलेलं आहे. जिंकलो तर आता सेकंड राऊंड, थर्ड राऊंड. युझी तर आता आपण इथे थांबायचं आहे. मग आता इथे कळलं की तो विषय सो स्वतःहून येईल आणि आला की हेडशॉट. खूपच छान, दोन राऊंड आपण स्टार्टिंगचा आहे. आपण जर मी फायनल फायर केला असता स्टार्टिंगच्याला तर आपण तो फर्स्टवाला मॅच पण जिंकलो असतो. ठीक आहे, असू दे, काय ऐकत नाही. आता पण आपण जिंकलो. त्याने नेमका मात्र डॅमेज केलाच होता मला, पण आपण तरीही जिंकलो राऊंड 5. तर आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की काय घ्यायचं, MP40 SPD. ठीक आहे बस, SPD काय म्हणत, MP40 आणि DZTK. SPD घेणार होतो पण जाऊ दे, दोन्ही जण घेता येतात. सो MP40 आणि SPD. तर मला कळलं की हा इकडून येतो. फायर आणि कवर फायर झालं, जिंकलो आपण. आता लास्ट राऊंड ऑफ द मॅच. लेट्स गो. तर मला माहित आहे तो कुठून येणार आहे. सो लेट्स गो. तर आपण फायरिंग केली. अरे खूप कमी झाली, आपण भरून जाऊ आणि मी बघा. ठीक आहे, असू दे, काही अडचण नाही. आपण पण एकदा इथे नवीन एरिया आला आहे आणि आपण इथे लपूया. तो कुठून येतो ते पाहावं लागेल. आय थिंक की आसपास कुठून आहे तो असं मला वाटायला आहे. अरे आता आपण जाऊया फॉर द अनदर राऊंड. डॅमेज पण आपला भारी आहे. तर आपलं गेम आता खेळता येते, कारण मला पहिले हेडशॉट जमत नव्हता. सो माझ्या एका मित्राने मला म्हणणार नाही त्याने शिकवलं, पण थोडं बहुत त्यानं सांगितलं काय करायचं, ट्रॅक करायचं, शूट करायचं. सो त्यामुळे मला जमले, हेडशॉट तरी नाही.
सो आता आपण काय करणार आहे, एखादा नवीन कॅरेक्टर घ्यायचा आहे सांगा. चला तर मग घेऊया मग, जो की एक केरॉस. तर आता केरॉस हा कॅरेक्टर का आपण चूज केला, तर केरॉस जो कॅरेक्टर आहे तो बघा, मी यूट्यूबवर शॉर्टमध्ये पाहिलं होतं, ट्रेडिंगला हा कॅरेक्टर होता. सो आणि केसीचे कॅरेक्टर आपण वापरतो ते सुद्धा लिमिट आता काय काय आहे ते जाणार आहे. सो नवीन कॅरेक्टर आपण आता घेतो हा काय कमाल करू शकतो. ठीक आहे, फक्त यूट्यूबवर एकदा बघितला म्हणून घ्यावं असं वाटलं. आता बघूयात आपण ह्या कॅरेक्टरमध्ये मुळे किलिंग करू शकतो का नाही. अरे पण गन घेणं कुणाच हरात आहे, माझ्या कथा द्या आहे. सो आता आपण व्हिडिओ गेम प्ले करणार आहोत. फायरिंग डॅमेज खूप फार दिला आपण, तर आता ते जाऊन लपला आहे ना. आईस ब्रिज, ओके 64 डॅमेज. आणि ठीक आहे, आता आपण तिथे जाऊ शकतो आहे. हा लगेच हलत नाही वाटतं, मग काय असा हेडशॉट बसणार आहे त्याला म्हणलं होतं. ठीक आहे पुन्हा एकदा, पण मे बी ह्यावेळेस तो दुसऱ्या बाजूने शकतो, तरी पण आपण तयार झायला पाहिजे. बघूया, दिसत नाही आहे मला कुठे रे तो. अरे तुझ्या एका ठिकाणी मग असं ते हेडशॉट बसेल तुला. थर मग घे बसलं हेडशॉट. ओके राऊंड 3 यावेळेस तरी मला माहीत नाही की ते काय झालं, की त्याचा इंटरनेट फ्लॉप झाला असेल म्हणून त्याला काहीच करता आलं नाही कदाचित. तर ओके, तर आता आपण स्कार 3 आणि चाकू म्हणजे FF नाईफ घेतलेली आहे, तर बघू काय होतं. आता चाकू खेळायचा प्रयत्न करेल, बघूया तो कुठे जाऊन लपला आहे. जवळ बसलो यार, ह्या कुठेसाठी तुम्ही लाईक इन ओपी वे असले माहिती आहे, तर मी जंप खायला 1 सेकंड जरी लावला असता ना मला हेडशॉट पडला असता. अरे ठीक आहे, ओके ओपी वे शॉट. आता पण जंप करायला पाहिजे होता, पण ठीक आहे असं ते काय हरकत नाही आहे. M886 87 बिनझोन आणि डेझर्टिकल, तर हा ह्याला माहीत नाही मी एक्झॅक्टली कुठलं लपलो आहे. तर बघूया आता त्याला हुडकता येईल का नाही मला. अजून तू शोधायला लागला आहे, तू जवळ या तुला असं मार तुम्ही या अजून जवळ. फायर,
ह्याला लोकेशन मध्ये पडायला खूप वेळ लागला. सो आपण आणि आता लास्ट मॅच मे बी हां मॅच पॉईंट जे लास्ट मॅच आहे तर बघूया. आता मी इकडे लपता त्याला कळलेलंच आहे मी कुठे लपू शकतो. सो आता नवीन एरिया त्याला कळलं पण नाही मी तिथून लपलो ते. ह्याचा उपयोग आहे गन तुम्ही हात रिकामा करून पाळण्याचा, लवकर पसता तुम्ही. सो हे ना अजून पण शोधतो आहे थोडं अशी करून टाकली. त्याला कळलं नाही शेवटी वरती. ओके I stand as a guardian against chaos. Yet, I can't unsee the fire that's burning in me. पण मी तो तर माझ्या एका मित्राने मला फक्त सांगितलं, त्याने मला शिकवलं असं नाही, फक्त ट्राय करून हेडशॉट द्यायचा एवढं शिकवलं, एवढं सांगितलं होतं. सो दोन के ड्रॉप करून मी हे मॅच जिंकलेलो आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि हा केअर ऑफ जो कॅरेक्टर आहे तुमच्याकडे आहे का नाही हे कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकताय. तर ओके आपण भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय अँड सी यू बाय.